मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 18 जूनच्या भागात विराटला पोलीस घेऊन गेले म्हणून सुशीला काकू खुश असते. मात्र आर्याला विराट इतक्या शांततेने जाणं शक्य नाही. जाताना त्याच्या नजरेतून धमकी दिसत होती. ही वादळापूर्वीची शांतता आहे अशी भीती तिला वाटत असते. इथे दादासाहेब विराटला अटक झाल्याने संतापलेले असतात. ते फोन करून विराटला सोडायला सांगतात. तेव्हा शालिनी अमोघ इतक्या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं म्हणते. तेव्हा दादासाहेब टोकाला जाणं म्हणजे काय असतं हे त्याचा हा बाप त्याला दाखवेल असं म्हणतात. रात्री अमोघ जेवताना त्याला ठसका लागतो. तो ऐकूनही आर्याला भीती वाटत असल्याचं ती सांगते. विराट जरी जेलमध्ये गेला असला तरी त्याची काळी सावली अजूनही या घरात आहे. शिवाय जाताना त्याची जी नजर होती ती साधी नव्हती. त्याचं जाणं जितकं सोपं दिसतंय तितकं ते नाहीये असं ती म्हणते. ती काय बोलतीये हे अमोघला समजत नाही. तेव्हा आर्या त्याला मागे तिच्या पोटात दुखत होतं तेव्हा जीवावर बेतलं होतं तरी तिला उंबरठा ओलांडता आला नव्हता. पण काल अमोघला अगदी सहज बाहेर जाता आलं असं ती म्हणते. ते अमोघला पटत नाही. पण आर्याला यामागे विराटचा काहीतरी छुपा हेतू नक्की असणार असं वाटत असतं. तितके तिथे दादासाहेब आणि शालिनी येतात. ते विराटवरील केस मागे घ्यायला सांगतात. त्यासाठी अमोघ तयार होतो पण विराटला काही अटी मान्य कराव्या लागतील म्हणतो. त्यासाठी दादासाहेब नाही म्हणतात. मग अमोघही केस मागे घेण्यास नकार देतो. मग दादासाहेब तो केस मागे घेत नाही बघून अमोघला त्यांचं नाव लावण्याचा त्यांच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार मागे घेतात. रात्री अमोघ आर्या आणि त्याच्या होणाऱ्या बाळासाठी मूव्ही बघण्याचा प्लॅन करतो. पण आर्याला अमोघातून किती अपसेट आहे हे समजत असतं. तेव्हा ती त्याच्याशी बोलते. तेव्हा अमोघ त्याला दादासाहेब जे बोलले त्याचं किती वाईट वाटलं हे सांगतो. शिवाय जुन्या आठवणी आर्याला सांगतो. तेव्हा आर्या त्याची समजूत घालते. तितक्यात अचानक खिडकीचा आवाज येऊन जोरात वारा सुटतो. इथे काकू आणि मालती देवघरासमोर बसून असतात. तेव्हा रिकाम्या देवघरासमोर दिवा लावण्यात काही चूक नाहीये कारण काळूबाई सगळीकडेच असते असं काकू म्हणते. दादासाहेबांनी काळूबाईची मूर्ती घराबाहेर काढल्यावर आम्ही पण चाचपडत होतो. पण आर्या आली आणि परत सगळं नीट झालं असं काकू म्हणते. तेव्हा मालती म्हणते की आर्याने आधीपासून मला पण काळूबाईची भक्ती करायला सांगितली पण मी तिचं कधीच ऐकलं नाही. पैशाची सत्तेची हाव होती मला. दबंगचा दरारा दादासाहेबांचा गावातला दबदबा याचा माज होता. मी खूप पाप केली आहेत असं म्हणते. कदाचित तेव्हा आर्याचं ऐकलं असतं तर मिलिन आज जिवंत असते असंही म्हणते. शिवाय तिला आजीची माफीही मागायची असते. आणि त्या सईचं सगळं प्रकरण आर्या आणि काकूला ती सांगणार असंही म्हणते. इथे आर्या घाबरलेलीच असते. तेव्हा अमोघ तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. आगामी भागात काकू विराटची सगळी चिन्ह काढून टाकते. मात्र पुन्हा ती जिथे होती तिथेच येतात आणि आर्याला समोर एक सावली दिसत असते. काकू काय करताय तुम्ही? अगं विराटच्या खुनाने घर भरलं होतं समज काढून टाकलं. काकू सगळं जिथलं तिथे आलं परत. विराटची आर्या या सगळ्यातून कसा मार्ग काढणार हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅप.